डियर स्टूडेंट्स, आपले आतापर्यंत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन वरती 26 लेक्चर झाले. आजचा आपला लेक्चर जे आहे ते लेक्चर नंबर 27 आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी नव्याने शिकणार आहोत. इन्वर्समध्ये सबस्टिट्यूशन मेथड काय असते, आजच्या लेक्चरमधनं तुमचा 11th स्टँडर्डचा बराचसा पोर्शन हा रिवाईज होणार आहे. ओके, त्यानंतर काही न्यूमेरिकल असे आहेत की ते तुम्हाला याच वर्षी मॅथ 1 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये तुम्ही शिकणार आहात आणि परत मॅथ 2 डिफरन्शिएशनमध्ये सुद्धा शिकणार आहात. चला तर मग आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया. पहिलं एक्झाम्पल फ्रॉम एक्झरसाइज, एक्झरसाइजमधलं एक्झाम्पल, एक्झरसाइजमधला क्वेश्चन नंबर 3, एक्झरसाइजमधला क्वेश्चन नंबर 3 इन दॅट 7. काय सांगितलंय बघा, शो दॅट टॅन इन्व्हर्स ऑफ कॉस थीटा प्लस साईन थीटा अपॉन कॉस थीटा मायनस साईन थीटा. शो दॅट टॅन इन्व्हर्स ऑफ कॉस थीटा प्लस साईन थीटा अपॉन कॉस थीटा मायनस साईन थीटा इक्वल टू पाय बाय 4 प्लस थीटा, इक्वल टू पाय बाय 4 प्लस थीटा इफ थीटा बिलॉंग्स टू राऊंड ब्रॅकेट मायनस पाय बाय 4 कॉमा पाय बाय 4 इफ थीटा बिलॉंग्स टू मायनस पाय बाय 4 कॉमा पाय बाय 4. ओके, तर आपल्याला हे सोडवायचं आहे, आपल्याला हा शो दॅटचा प्रॉब्लेम आहे. चला तर मग आपण लेफ्ट हँड साईड घेऊया. LHS इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ कॉस थीटा प्लस साईन थीटा अपॉन कॉस थीटा मायनस साईन थीटा. ओके, आता तुम्हाला टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला माहीत पाहिजे, म्हणजे बेसिक कॉन्सेप्ट. बघा, बेसिक कॉन्सेप्ट काय आहे, बेसिक कॉन्सेप्ट आपण नेहमी कुठे लिहितो, पानाच्या वरती. सो बेसिक कॉन्सेप्ट, व्हॉट इज द बेसिक कॉन्सेप्ट? बेसिक कॉन्सेप्ट असं सांगतो, टॅन ए प्लस बी इक्वल टू टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 टॅन ए इंटू टॅन बी. सो टॅन ए प्लस बी इक्वल टू टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 टॅन ए टॅन बी. मग टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 टॅन ए टॅन बी अशा स्वरूपात झालं पाहिजे. तर या ठिकाणी हा फॉर्म्युला वापरण्यासाठी हिंट कोण आहे, तर इथं 1 असला पाहिजे. इथं कोण असला पाहिजे? 1. तर या ठिकाणी 1 असला पाहिजे. मग इथं सध्या कोण आहे? कॉस थीटा. म्हणजे प्रत्येक टर्मला, म्हणजे न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरला कोण डिवाइड करायचं? कॉस थीटाने. मग कॉस थीटाने आपण डिवाइड करूया. मग काय येणार बघा, टॅन इन्व्हर्स ऑफ कॉस थीटाला कॉस थीटाने डिवाइड केला, 1 आला. साईन थीटा अपॉन कॉस थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा अपॉन कॉस थीटा बरोबर मायनस साईन थीटा अपॉन कॉस थीटा. सो इट इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ दिस 1 प्लस टॅन थीटा अपॉन, इथे पण 1 येणार, 1 टॅन थीटा. ओके, इथपर्यंत आलं. आता या फॉर्म्युलेनुसार कसं पाहिजे, इथं टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 टॅन ए टॅन बी, मग इथे 1 येणार, इथे कोण येणार? 1, आणि इथं 1 आलेला आहे. पण या ठिकाणी दोघांचं प्रोडक्ट पाहिजे, दोन टर्मचं प्रोडक्ट पाहिजे, टॅन ए टॅन बी. मग इथं मला इथं काय आहे, इथं सध्या कोणी नाही, म्हणजे कोण आहे? 1 आहे. कोण आहे? 1 आहे. मग तुम्हाला माहिती आहे, अगेन बेसिक कॉन्सेप्ट, टॅन पाय बाय फोर इक्वल टू 1. टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1 आली. मग बघा, मी असं मानतो, दिस इज टॅन इन्व्हर्स ऑफ दिस 1 इज टॅन पाय बाय 4 प्लस टॅन थीटा अपॉन 1 टॅन थीटा इंटू टॅन पाय बाय 4 टॅन थीटा इंटू टॅन पाय बाय 4. ओके, सो वी गेट LHS इक्वल टू बघा, टॅन इन्व्हर्स ऑफ दॅट इज नथिंग बट टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 टॅन ए टॅन बी. व्हॉट इज टॅन ए प्लस टॅन बी दॅट इज टॅन ए प्लस बी. मग टॅन इन्व्हर्स ऑफ टॅन ए प्लस बी म्हणजे कोण? पाय बाय 4 प्लस थीटा.
कोणाला पाय बाय फोर प्लस थीटा टॅन इनवर्स टॅन कॅन्सल झाला बेसिक कॉन्सेप्ट तो आणि त्याचा इन्वर्स प्रॉपर्टी नंबर वन प्रॉपर्टी नंबर वन शिकवली होती मी प्रॉपर्टी नंबर वन प्रॉपर्टी नंबर वन मध्ये आपण काय म्हटलं होतं टॅन इनवर्स ऑफ टॅन टॅन इनवर्स ऑफ टॅन थीटा दॅट इज इक्वल टू थीटा मग टॅन इनवर्स ऑफ टॅन काय ना सांगा फाय बाय फोर प्लस थीटा अँड दॅट इज इक्वल टू वॉट आर एच एस आणि इट इज इक्वल टू काय आलं राईट हँड साईड तर ही आली राईट हँड साईड तर हा होता आपला फर्स्ट प्रॉब्लेम नेक्स्ट क्वेश्चन अगेन फ्रॉम एक्झरसाइज एक्झरसाइजमधला क्वेश्चन नंबर थ्री एक्झरसाइजमधला क्वेश्चन नंबर थ्री त्याच्यामधला रोमन एट रोमन एट ओके बघा काय टॅन इनव्हर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ वन मायनस कॉस थीटा अपॉन वन प्लस कॉस थीटा इक्वल टू थीटा बाय टू शो दॅट काय आहे शो दॅट ओके शो दॅट टॅन इनव्हर्स ऑफ रूट वन मायनस कॉस थीटा अपॉन वन प्लस कॉस थीटा इक्वल टू थीटा बाय टू इफ थीटा बिलॉंग्स टू मायनस पाय कॉमा पाय ओके ठीक आहे चला बेसिक कॉन्सेप्ट वन्स अगेन बेसिक कॉन्सेप्ट काय बेसिक कॉन्सेप्ट बघा बेसिक कॉन्सेप्ट बेसिक कॉन्सेप्ट खूप वेळा शिकवलंय अकरावीत पण खूप वेळा सांगितलं होतं बारावीत पण खूप वेळा सांगितलंय परत एकदा सांगणार बघा वन प्लस कॉस टू थीटा प्लस ए कॉस ए आन्सर कॉस ए सो टू कॉस स्क्वेअर थीटा मग वन प्लस कॉस थीटा काय येणार इथं टू थीटा तर इथं थीटा मग इथं काय येणार टू कॉस स्क्वेअर थीटा बाय टू टू कॉस स्क्वेअर थीटा बाय टू वन प्लस कॉस टू थीटा टू कॉस स्क्वेअर थीटा वन प्लस कॉस थीटा टू कॉस स्क्वेअर थीटा बाय टू वन मायनस कॉस टू थीटा टू साईन स्क्वेअर थीटा अँड वन मायनस कॉस थीटा इज टू साईन स्क्वेअर थीटा बाय टू इज टू साईन स्क्वेअर थीटा बाय टू प्लस असेल तर कॉसला कॉस असतो आणि टू थीटाच्या ऐवजी थीटा असतो आणि थीटाच्या ऐवजी थीटा बाय टू असतो ओके चल लेफ्ट हँड साईड एल एच एस लेफ्ट हँड साईड इट इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ रूट वन मायनस कॉस थीटा अपॉन वन प्लस कॉस थीटा tan inverse of root what is 1 minus cos theta 1 minus cos theta is 2 sin square theta by 2 1 plus cos theta is 2 cos square theta by 2 2 la 2 cancel zala so tan inverse of root sin square upon cos square tan square so tan square theta by 2 so tan inverse of root tan square म्हणजे tan theta by 2 रूट टॅन स्क्वेअर म्हणजे टॅन थीटा बाय टू टॅन इनव्हर्सला टॅन गेला सो आन्सर इज थीटा बाय टू दॅट इज इक्वल टू राईट हँड साईड हे का सोपं वाटलं तर मी पलीकडे बेसिक कॉन्सेप्ट सांगितला म्हणून काय बेसिक कॉन्सेप्ट सांगितला प्लस कॉसला कॉस मायनस कॉसला साईन आणि टू थीटाचा काय होतो थीटा आणि थीटाचा काय होतो थीटा बाय टू ओके आणि लक्षामध्ये सो दिस इज एक्झाम्पल नंबर E38 एक तुम्हाला होमवर्क देणार आहे मी होमवर्क चला होमवर्क लिहा होमवर्क आणि सोडवा होमवर्क सिम्प्लिफाय ए हे दोन एक्झाम्पल मी शिकवले ना त्यासारखाच हा तिसरा आहे आणि हे दोन्ही डेरिवेटिव्समध्ये डिफरन्शिएशन या लेसनमध्ये आहेत सिम्प्लिफाय टॅन इनव्हर्स ऑफ काय बघा ए कॉस एक्स मायनस बी साईन एक्स ए कॉस एक्स मायनस बी साईन एक्स अपॉन बी कॉस एक्स प्लस ए साईन एक्स तुमची हिंट काय याला काय करायचं वन आणि ते येतं ओके ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन फ्रॉम मिसलिनियस 36 इफ मॉड ऑफ एक्स is less than 1 then prove that if mod of x is less than 1 then prove that 2 tan inverse ikade litho mi 2 tan inverse x
2 tan inverse x equal to tan inverse of 2x upon 1 minus x square. It is equal to sine inverse of 2x upon 1 plus x square. 2x upon 1 plus x square. Cos inverse of 1 minus x square upon 1 plus x square. So 2 tan inverse of x equal to tan inverse of 2x upon 1 minus x square, sin inverse of 2x upon 1 plus x square, and cos inverse of 1 minus x square upon 1 plus x square. Here we prove that. त्यासाठी परत एकदा बेसिक कॉन्सेप्ट म्हणजेच अकरावीचे फॉर्म्युले, अकरावीचे फॉर्म्युले तुम्हाला आले पाहिजेत. बघा अगेन बेसिक कॉन्सेप्ट, बेसिक कॉन्सेप्ट, बेसिक कॉन्सेप्ट काय सांगतो. बेसिक कॉन्सेप्ट बघा, बेसिक कॉन्सेप्ट काय सांगतो, तर आपल्याला टॅन टू थिटा, साईन टू थिटा, कॉस टू थिटाचे टॅन मधले फॉर्म्युले पाठ पाहिजेत. अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर डिफरन्शिएशन लेसन. डिफरन्शिएशन लेसनसाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे. बघा साईन टू थिटाचा फॉर्म्युला, कोणाचा, साईन टू थिटाचा फॉर्म्युला. ह्याच्याकडे बघा तुम्हाला हिंट भेटेल. साईन टू थिटा ह्या एक्सच्या ऐवजी टॅन म्हणा, तुम्हाला लगेच कळेल. समजा एक्सच्या ऐवजी मी टॅन म्हटला तर काय होणार, टू टॅन थिटा अपॉन वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा. सो साईन टू थिटा इक्वल टू फॉर्म्युला बघा, टू टॅन थिटा अपॉन वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ओके, सो टू टॅन थिटा अपॉन वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा. सो साईन टू थिटा इन टर्म्स ऑफ टॅन थिटा. दीज थ्री फॉर्म्युली आर व्हेरी इम्पॉर्टंट इन डिफरन्शिएशन. डेरिव्हेटिव्ह या लेसनमध्ये अतिशय महत्वाचे आहेत. कॉस टू थिटा इक्वल टू कॉस टू थिटा, याच्याकडे बघा परत एकदा, वन मायनस टॅन स्क्वेअर थिटा, वन मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा. सो कॉस टू थिटा इक्वल टू वन मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा. सो दिस इज कॉस टू थिटा. आता टॅन टू थिटाचा फॉर्म्युला बघा, टॅन टू थिटा इक्वल टू, टॅन टू थिटा इक्वल टू काय येणार, टू टॅन थिटा, टू टॅन थिटा अपॉन वन मायनस टॅन स्क्वेअर थिटा. टू टॅन थिटा अपॉन वन मायनस टॅन स्क्वेअर थिटा. जर तुम्ही साईन आणि कॉसचा, साईन आणि कॉसचा फॉर्म्युला बघितला तर खाली कोण आहे, वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा, इथे वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा, इथे वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा, आणि टॅनला मात्र खाली कोण आहे, वन मायनस टॅन स्क्वेअर थिटा. ओके, सो दिस इज द बेसिक कॉन्सेप्ट. चला मग आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह धिस, टू टॅन इनवर्स इक्वल टू धिस. बघा जुन्या सिलेबसमध्ये ही प्रॉपर्टी होती, जुन्या सिलेबसमध्ये ही प्रॉपर्टी होती आणि त्या प्रॉपर्टीचं प्रूफ होतं. पण न्यू सिलेबसमध्ये ही प्रॉपर्टी राहिली नाही, हा प्रॉब्लेम म्हणून आला, त्याच्यामुळे याचं प्रूफ परीक्षेला विचारू शकतात. ही प्रॉपर्टी नाहीच आहे, हा मिसलिनियसमधला 36 आहे. चला आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, चला आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. चला तर मग आपण याचं सबस्टिट्यूशन मानणार आहे. काय मानणार आहे, सबस्टिट्यूशन. ह्या लेक्चरमध्ये जे काय प्रॉब्लेम्स मी घेणार आहेत ते बरेचसे प्रॉब्लेम्स सबस्टिट्यूशन मेथडवरतीच आहेत. आता तुम्ही जर याच्याकडे पाहिलं, टॅन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर, याच्याकडे बघा आणि याच्याकडे बघा. बघा 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर, सो 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा, 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा परफेक्टली मॅच होतंय. मग मी x ला काय म्हणणार आहे, टॅन थिटा. सबस्टिट्यूशन बघा, सोल्यूशन, पुट पुट x इक्वल टू टॅन थिटा. मला सांगा जर x इक्वल टू टॅन थिटा असेल तर थिटा कोण येणार, हा टी ए एन टॅन, टी ए एन टॅन, टी ए एन टॅन या साईडला येणार आणि तो काय होणार, टॅन इनवर्स x. काय होणार, टॅन इनवर्स x. सो पुट x इक्वल टू टॅन थिटा, देअरफॉर टॅन इनवर्स x इक्वल टू थिटा. चला आता आपण राईट हँड साईड घेऊया. पहिल्याची मी घेतली राईट हँड साईड, राईट हँड साईड काय आली बघा, टॅन इनव्हर्स ऑफ 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो इट इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ, मग 2x, x कोण आहे, टॅन थिटा. सो 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. सो 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. देअरफॉर टॅन इनव्हर्स ऑफ, व्हॉट इज 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. What is 2 tan theta upon 1 minus tan square theta? That is nothing but tan 2 theta. Mahi thala tan 2 theta. Again basic concept. To ani tyacha inverse. To ani tyacha inverse kay asto? X. For example, baga, sine inverse of sin x is x. Cos inverse of cos x is x. And tan inverse of tan x
इज ऑल्सो एक्स, ते सुद्धा काय येतं, एक्सच येतं. मग मला सांगा इन द सेम वे काय येणार, टॅन इनव्हर्स ऑफ टॅन काय येणार, टू थिटा. सो टू इन टू थिटा, व्हॉट इज दॅट थिटा, थिटा इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स, अँड दॅट इज नथिंग बट एल एच एस. आलं का, टू टॅन इनव्हर्स एक्स. डेरिव्हेटिव्हजमध्ये, डिफरन्शिएशन या लेसनमध्ये, इथं वाय लिहितात, वाय इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ टू एक्स मायनस टू एक्स अपॉन वन मायनस एक्स स्क्वेअर. आपण हे असं सगळं करतो आणि इथं वाय इक्वल टू टू टॅन इनव्हर्स एक्स मिळतं, आणि त्याच्यापुढे आपण म्हणतो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि वायची डी वाय बाय डी एक्स, टू इज द स्केलर तसाच राहतो, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनव्हर्स एक्स इज वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर, म्हणून त्याचा आन्सर होतो डी वाय बाय डी एक्स इक्वल टू टू अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर. हे इथपर्यंत आपण येतो, हे इथपर्यंत आपण येतो, आणि त्याच्यानंतर आपण त्याची काय घेतो, डेरिव्हेटिव्ह. आपल्या दोन कॉलेजपैकी एका कॉलेजमध्ये नाही, दोन्ही कॉलेजमध्ये डिफरन्शिएशन चालू आहे. तर तुम्हाला हे थोडीशी मी हिंट सांगितली, थोडासा एक पॉईंट सांगितला की हे आपल्या डिफरन्शिएशनमध्ये परत येणार आहे. इथं वाय असतो, मग आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणतो, आणि याच्यामध्ये टू हा स्केलर आहे, लक्षात ठेवा. जेव्हा एखादा नंबर एखाद्या फंक्शनला मल्टिपल असतो तेव्हा आपण त्याला स्केलर म्हणतो, आणि जर एखादा नंबर हा एकटा असतो तेव्हा आपण त्याला कॉन्स्टंट म्हणतो, आणि त्यावेळेस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट फंक्शन काय असते, झिरो असते. ओके, तर आपलं पहिल्याचं प्रूफ झालं. आता सेम वे आपल्याला दुसऱ्याचं प्रूफ घ्यायचं आहे, सेम वे आपल्याला सेकंड याचं प्रूफ घ्यायचं आहे. तर काय बघा, राईट हँड साईड, राईट हँड साईड, साईन इनव्हर्स ऑफ टू एक्स, टू एक्स अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर, साईन इनव्हर्स ऑफ टू एक्स अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर. आता एक्सला काय म्हटलं, टॅन थिटा, देअरफॉर साईन इनव्हर्स ऑफ टू टॅन थिटा अपॉन वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ओके, सो साईन इनव्हर्स ऑफ, व्हॉट इज टू टॅन थिटा अपॉन वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा, दॅट इज नथिंग बट साईन टू थिटा. इकडे बघा, हा साईन टू थिटा आहे, सो साईन इनव्हर्स ऑफ साईन टू थिटा. साईन इनव्हर्स साईन गेला, टू थिटा राहिला, टू इन टू सॉरी थिटाची व्हॅल्यू आली टू टॅन इनव्हर्स एक्स, थिटाची व्हॅल्यू टॅन इनव्हर्स एक्स, सो दॅट इज इक्वल टू काय आलं सांगा, लेफ्ट हँड साईड. सो आर एच एस इक्वल टू एल एच एस. आणि आता तिसरं जे आहे ते तुम्हाला होमवर्क आहे, प्लीज तुम्ही हे प्रूव्ह करायचं आहे. दिस इज होमवर्क, दिस इज होमवर्क. तर हा होमवर्क पूर्ण करा. मी तुम्हाला दोन प्रॉब्लेम शिकवले, तिसरा प्रॉब्लेम मी तुमच्यासाठी ठेवला. तुम्हाला हे कळलं का रे, साईन इनव्हर्स ऑफ साईन, साईन इनव्हर्स ऑफ साईन, साईन इनव्हर्स ऑफ साईन कॅन्सल, राहिला टू थिटा, थिटाची व्हॅल्यू टाकली टॅन इनव्हर्स ऑफ एक्स फ्रॉम इक्वेशन नंबर वन. याला मी म्हटलं असतं फ्रॉम इक्वेशन वन. सो फ्रॉम इक्वेशन नंबर वन. ओके, ठीक आहे, कळलं सगळ्यांना. थर्ड प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा. मिसलिनियस 35 मधलं रोमन वन बघा. प्रूव दॅट कॉस इनव्हर्स ऑफ एक्स इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ रूट वन मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स इफ एक्स इज ग्रेटर दॅन झिरो, इफ एक्स इज ग्रेटर दॅन झिरो. प्रूव दॅट कॉस इनव्हर्स ऑफ एक्स इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ रूट वन मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स. आता आपल्याला सबस्टिट्यूशन मानायचं आहे. आपल्याला काय मानायचं आहे, सबस्टिट्यूशन. आपण सबस्टिट्यूशन मानणार आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की आपण सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सबस्टिट्यूशन मेथडवरतीच घेत आहे. इथं बाहेर टॅन इनव्हर्स आहे, म्हणजे आतमध्ये टॅन आला पाहिजे, बरोबर? तुम्हाला पटतं आहे, बाहेर टॅन इनव्हर्स, आतमध्ये टॅनचा फॉर्म्युला. बाहेर टॅन इनव्हर्स, आतमध्ये टॅन आला पाहिजे. बाहेर टॅन इनव्हर्स, आतमध्ये टॅन आला पाहिजे. आतमध्ये टॅन यायचा असेल तर खाली कॉस पाहिजे, वरती साईन पाहिजे. खाली कॉस पाहिजे म्हणजे एक्सला कोण पाहिजे, कॉस थिटा, म्हणजे आपलं सबस्टिट्यूशन काय आलं, पुट एक्स इक्वल टू कॉस थिटा. मग बघा, पुट एक्स इक्वल टू कॉस थिटा, therefore theta equal to cos inverse of x. put x equal to cos theta, therefore theta equal to cos inverse of x. मग आता आपण राईट हँड साईड घेणार. राईट हँड साईड टॅन इनव्हर्स ऑफ रूट वन मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स, therefore tan inverse of root 1 minus cos square theta upon cos theta, therefore tan inverse of 1 minus cos square theta, it is sin square theta. So root sin square theta upon cos theta. Root sin square theta is sin theta. Therefore right hand side equal to tan inverse of root sin square theta is sin theta.
upon cos theta. Therefore, tan inverse of sin theta upon cos theta, it is tan theta. Tan inverse tan gela, answer is theta. Theta manje kay asto? Cos inverse x. Theta equal to cos inverse x, that is equal to LHS. काय स्पेशल केलं मी? स्पेशल हेच आहे की तुम्हाला सबस्टिट्यूशन कळलं पाहिजे. तुम्हाला सबस्टिट्यूशन कळण्यासाठी तुम्हाला कळलं पाहिजे टॅन इनव्हर्स ऑफ टॅन एक्स आतमध्ये असतो टॅन इनव्हर्स ऑफ टॅन. कारण टॅन इनव्हर्स टॅन कॅन्सल करतो तो आणि त्याचा इनव्हर्स आणि तो. असं आपण लक्षात ठेवलं आहे प्रॉपर्टी नंबर वन आणि प्रॉपर्टी नंबर टू मध्ये. मग इथं टॅन आला पाहिजे, टॅन येण्यासाठी खाली कोण पाहिजे? कॉस. वरती साईन ऑटोमॅटिक येईल. मग एक्स इक्वल टू काय म्हटलं? कॉस थीटा. नेक्स्ट एक्झाम्पल फ्रॉम मिसलिनियस. मिसलिनियस एक्झाम्पल नंबर 23. बघा, शो दॅट टॅन इन्व्हर्स ऑफ रूट 1 प्लस एक्स मायनस रूट 1 मायनस एक्स डिव्हायडेड बाय रूट 1 प्लस एक्स प्लस रूट 1 मायनस एक्स इक्वल टू पाय बाय 4 मायनस 1 बाय 2 पाय बाय 4 मायनस 1 बाय 2 कॉस इनव्हर्स एक्स. पाय बाय 4 मायनस 1 बाय 2 कॉस इनव्हर्स एक्स फॉर मायनस 1 अपॉन रूट 2 लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 1 फॉर मायनस 1 अपॉन रूट 2 लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 1 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रॉब्लेम थोडासा लेंदी आहे. बघा, आपण सबस्टिट्यूशन मानणार आहे. चला माझ्यासोबत लिहा, प्रॉब्लेम लिहून झाला का? लिहा, पुट एक्स इक्वल टू कॉस थीटा. देअर फॉर थीटा काय ना सांगा? देअर फॉर थीटा इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ एक्स. मग आता मी लेफ्ट हँड साईड घेतली LHS, तर LHS काय आली? टॅन इन्व्हर्स ऑफ रूट 1 प्लस एक्स मायनस रूट 1 मायनस एक्स डिव्हायडेड बाय रूट 1 प्लस एक्स प्लस रूट 1 मायनस एक्स. देअरफॉर टॅन इन्व्हर्स ऑफ रूट 1 प्लस कॉस थीटा मायनस रूट 1 मायनस कॉस थीटा डिव्हायडेड बाय रूट 1 प्लस कॉस थीटा प्लस रूट 1 मायनस कॉस थीटा. ओके, इथपर्यंत आपण पोहोचलो. आपण एक्सची व्हॅल्यू काय घेतली, कॉस थीटा का घेतली, कसाठी घेतली, प्रॉब्लेम पूर्ण झाल्याशिवाय समजणार नाही. बघा, मगाशी शिकवलं होतं बेसिक कॉन्सेप्टमध्ये 1 प्लस कॉस 2 थीटा प्लस ए कॉस ए सो 2 कॉस स्क्वेअर थीटा. मग 1 प्लस कॉस थीटा काय येणार? 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 सो 1 प्लस कॉस थीटा इज 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. सो इट इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ रूट 1 प्लस कॉस थीटा 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस रूट 1 मायनस कॉस थीटा 2 साईन स्क्वेअर थीटा बाय 2 डिव्हायडेड बाय कसं शिकवलं होतं? प्लस ए. प्लस असल्यावर कॉसला कॉस येतो, थीटा असल्यावर थीटा बाय 2 येतो. मायनस ए, मायनस असल्यावर कॉसच्या ऐवजी काय येतो? साईन. आणि थीटाच्या ऐवजी थीटा बाय 2 डिवाइडेड बाय रूट 1 प्लस कॉस थीटा 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 प्लस रूट 2 साईन स्क्वेअर थीटा बाय 2 बरोबर. देअर फॉर इट इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ रूट कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 कॉस थीटा बाय 2 सो रूट 2 कॉस थीटा बाय 2 रूट 2 कॉस थीटा बाय 2 मायनस रूट 2 साईन थीटा बाय 2 डिवाइडेड बाय इथे आलं रूट 2 कॉस थीटा बाय 2 रूट 2 कॉस थीटा बाय 2 प्लस रूट 2 साईन थीटा बाय 2 वरून कॉन कॉमन काय घेतला? रूट 2. खालून कॉमन काय घेतला? रूट 2. रूट 2 रूट 2 कॅन्सल. सो LHS इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ इथे आलं कॉस थीटा बाय टू मायनस साईन थीटा बाय 2 डिव्हायडेड बाय कॉस थीटा बाय 2 प्लस साईन थीटा बाय 2 कॉस थीटा बाय 2 प्लस साईन थीटा बाय 2 ओके.
वरती रूट टू कॉमन घेतला, खाली रूट टू कॉमन घेतला, रूट टू कॅन्सल. आता इथे वन आला पाहिजे, इथे काय आला पाहिजे वन. इथे वन येण्यासाठी कॉस थीटा बाय टू ने डिवाइड करायचं, मग आपण कॉस थीटा बाय टू ने डिवाइड करूया. बघा इट इज इक्वल टू, इट इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ कॉस थीटा बाय टू ला कॉस थीटा बाय टू डिवाइड केलं, इथे आला वन. साईनला कॉस ने डिवाइड केलं टॅन थीटा बाय टू, डिवाइडेड बाय इथं डिवाइड केलं वन, इथे आलं प्लस टॅन थीटा बाय टू. ओके, ह्या वनला काय म्हणायचं पाय बाय फोर. सगळं झालंय आपलं, वन म्हणजे टॅन पाय बाय फोर. सो टॅन पाय बाय फोर मायनस टॅन थीटा बाय टू डिवाइडेड बाय वन प्लस, याला इथं मल्टिपल वन मांडू शकतो, कुणी नसतो तेव्हा वन असतो. मग वन म्हणजे काय टॅन पाय बाय फोर, टॅन पाय बाय फोर इंटू टॅन थीटा बाय टू. बरोबर 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 का. सो टॅन पाय बाय फोर मायनस टॅन थीटा बाय टू अपॉन वन प्लस टॅन पाय बाय फोर इंटू टॅन थीटा बाय टू. ओके, सो दिस इज टॅन इनव्हर्स ऑफ, हा फॉर्म्युला आला टॅन ए मायनस बीचा. सो टॅन काय आलं पाय बाय फोर मायनस थीटा बाय टू. सो टॅन इनव्हर्स ऑफ टॅन पाय बाय फोर मायनस थीटा बाय टू टॅन ए मायनस टॅन बी अपॉन वन प्लस टॅन ए टॅन बी. मग टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला आला, टॅन इनव्हर्सला टॅन गेला. सो एल एच एस इक्वल टू, एल एच एस इक्वल टू काय आलं पाय बाय फोर मायनस थीटा बाय टू. सो पाय बाय फोर मायनस वन बाय टू थीटा, थीटा म्हणजे कोण आला कॉस इनव्हर्स एक्स. सो पाय बाय फोर मायनस वन बाय टू कॉस इनव्हर्स एक्स. सो आन्सर इज पाय बाय फोर मायनस वन बाय टू कॉस इनव्हर्स एक्स. पाय बाय फोर मायनस वन बाय टू कॉस इनव्हर्स एक्स दॅट इज इक्वल टू व्हॉट, राईट हँड साईड. बघा या ठिकाणी मगाशी मी म्हटलं होतं एक्झाम्पल पूर्ण झाल्याशिवाय कळणार नाही, एक्झाम्पल पूर्ण झालेलं आहे. इथं कोण आला रे प्रूव दॅट मध्ये, कोण आलाय कॉस इनव्हर्स एक्स. प्रूव दॅट मध्ये आलाय कॉस इनव्हर्स एक्स, मग थीटा इक्वल टू कॉस इनव्हर्स एक्स म्हणजे एक्स इक्वल टू काय घ्यावं लागणार कॉस थीटा. कळलं सगळ्यांना, थँक्यू. आता आपण पुढचा प्रॉब्लेम घेऊया, मिसलिनियस मधला क्वेश्चन नंबर 21. मिसलिनियस क्वेश्चन नंबर 21 बघा काय, प्रूव दॅट टॅन इनव्हर्स रूट एक्स, प्रूव दॅट टॅन इनव्हर्स रूट एक्स इक्वल टू वन बाय टू, इक्वल टू वन बाय टू कॉस इनव्हर्स, कॉस इनव्हर्स वन मायनस एक्स अपॉन वन प्लस एक्स. हे आपल्याला प्रूव करायचं आहे. ओके, आपण राईट हँड साईड घ्यायची आहे, राईट हँड साईड इट इज इक्वल टू वन बाय टू कॉस इनव्हर्स ऑफ वन मायनस एक्स अपॉन वन प्लस एक्स. सो इट इज इक्वल टू वन बाय टू कॉस इनव्हर्स ऑफ. बघा आता एक्सला आपलं सबट्यूट केलं पाहिजे, एक्सला आपण सबट्यूशन मानलं पाहिजे. मग एक्सला काय म्हणायचं कॉस टू थिटा, एक्सला काय म्हणायचं कॉस टू थिटा, एक्सला म्हणायचं कॉस टू थिटा. मग काय येणार बघा, वन मायनस कॉस टू थिटा अपॉन वन प्लस कॉस टू थिटा. बरोबर, म्हणजे मी काय म्हणणार पुट एक्स इक्वल टू कॉस टू थीटा, देअरफोर टू थीटा इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ एक्स, देअरफोर थीटा इक्वल टू वन बाय टू कॉस इनव्हर्स ऑफ एक्स. ओके, मग काय म्हणणार बघा, वन बाय टू कॉस इनव्हर्स ऑफ वन मायनस कॉस टू थीटा अपॉन वन प्लस कॉस टू थीटा. एक मिनिट माझं चुकलंय, एक मिनिट माझं चुकलंय, माझं चुकलंय. बघा लक्ष द्या, असं नाही वापरायचं, थोडंसं थोडंसं लक्ष द्या. बाहेर कॉस इनव्हर्स आहे, बाहेर काय आहे कॉस इनव्हर्स, मग आतमध्ये कॉसचाच फॉर्म्युला पाहिजे. मग कॉस टू थिटाचा फॉर्म्युला काय आहे, बेसिक कॉन्सेप्ट. कॉस टू थिटाचा फॉर्म्युला कॉस टू थिटा इक्वल टू, कॉस टू थिटा इक्वल टू वन मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा, वन मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन वन प्लस टॅन स्क्वेअर थिटा. सो हिअर वी विल पुट एक्स इक्वल टू, एक्स इक्वल टू टॅन स्क्वेअर थीटा, म्हणजे एक्सला काय म्हणणार आपण टॅन स्क्वेअर थीटा. सो कॉस टू थीटा इक्वल टू वन मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा, देअरफोर एक्स इक्वल टू काय येणार आहे टॅन स्क्वेअर थीटा, एक्स इक्वल टू टॅन स्क्वेअर थीटा, देअरफोर रूट एक्स इक्वल टू टॅन थीटा, देअरफोर थीटा इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ रूट एक्स, देअरफोर थीटा इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ रूट एक्स. हे पुट, हे काय म्हणायचं पुट,
हे पुट म्हणूया आपण. ओके, मी इकडे परत लिहितो, मी इकडे परत लिहितो ते बघा. पुट 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 एक्स इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा. पुट एक्स इक्वल टू टॅन स्क्वेअर थिटा. देअरफॉर रूट एक्स इक्वल टू टॅन थिटा. देअरफॉर थिटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ रूट एक्स. देअरफॉर थिटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ रूट एक्स. सो इट इज इक्वल टू 1/2 कॉस इनवर्स ऑफ 1/2 कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस व्हॉट इज एक्स. एक्स इज टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 + tan² θ. सो 1 - tan² θ अपॉन 1 + tan² θ. व्हॉट इज 1 - tan² θ अपॉन 1 + tan² θ? इट इज cos 2θ. सो 1/2 कॉस इनवर्स ऑफ cos 2θ. सो 1/2 कॉस इनवर्सला कॉस गेला, राहिला काय 2θ. 2 ला 2 कॅन्सल झाला म्हणजे आन्सर काय आलं? थिटा. सो व्हॉट इज थिटा? आता थिटा म्हणजे काय? तो इथे आहे. सो थिटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ रूट एक्स. टॅन इनवर्स ऑफ रूट एक्स अँड दॅट इज इक्वल टू व्हॉट? दॅट इज इक्वल टू व्हॉट? इट इज इक्वल टू लेफ्ट हँड साईड. तर हे आलं लेफ्ट हँड साईड. मिसलिनियस क्वेश्चन नंबर 22. मिसलिनियस क्वेश्चन नंबर 22. Show that 9π/8 - 9/4 sin inverse of 1/3 equal to 9/4 sin inverse of 2√2/3. ओके, आता हा जो मायनस आहे त्याला पलीकडे घेऊया. मग इथं काय म्हणायचं? इन ऑर्डर टू शो दॅट, क्वेश्चन लिहून घ्या पटकन. क्वेश्चन लिहून घ्यायचा आहे. लिहून झाला क्वेश्चन, ठीक आहे. आता बघा मी काय म्हणणार माझ्यासोबत लिहा. चला, इन ऑर्डर टू शो दॅट 9/8 - 9/4 हे लिहा. वी विल शो दॅट आपण काय प्रूव्ह करणार आहे? मुद्दाम यांनी हे फसवलं आहे. ह्या मायनसला पलीकडे घ्या म्हणजे काय होणार बघा. 9π/8 = 9/4 sin inverse of 2√2/3 + 9/4 sin inverse of 1/3 sin inverse of 1/3. ओके, दोन्ही बाजूंचा 9/4 कॅन्सल होईल आणि इथं काय येणार? 5/2 = sin inverse of 2√2/3 + sin inverse of 1/3. दोन्ही बाजूंचा 9/4 कॅन्सल झाला. 5/2 = sin inverse of 2√2/3 + sin inverse of 1/3. हे आपण प्रूव्ह करणार आहे. We will show that. तर हे आपण प्रूव्ह करणार आहोत. ओके, हे आपण प्रूव्ह करणार आहोत. मग आता याची मी घेणार आहे राईट हँड साईड, याची मी राईट हँड साईड घेणार आहे, बरोबर. त्यापूर्वी मला एक गोष्ट करायची आहे. ह्या साईन इन्व्हर्स वन बाय थ्रीवरनं मला कॉस इन्व्हर्स काढायचा आहे. मी काय म्हणतो बघा, लक्ष द्या. लेट अस टेक sin inverse of 1/3 = θ. Therefore, 1/3 = sin θ. Let us take sin inverse of 1/3 = θ. So, 1/3 = sin θ. Therefore, sin θ = 1/3. Therefore, cos² θ = 1 - sin² θ. मी का करतोय, कशासाठी करतोय ते एक्झाम्पल कम्प्लीट झाल्यानंतर कळेल. सो cos² θ = 1 - sin² θ. सो cos² θ = sin θ = 1/3. मग 1/3 काय आला? स्क्वेअर. देअरफोर काय आलं बघा? देअरफोर cos² θ = 1 - 1/3² 1/9. Therefore, cos² θ = 9 - 1, that is 8/9. Therefore, cos θ = + - 8 म्हणजे काय? 2√2/3.
8 root 8 म्हणजे काय 4 into 2 4 root 2 आणि उरला root 2 सो cos theta इक्वल टू आपण हे पॉझिटिव घेऊया 2 root 2 upon 3 देअरफॉर थीटा इक्वल टू cos इनव्हर्स ऑफ 2 root 2 upon 3 बट व्हाट इज युअर थीटा युअर थीटा इज sin इनव्हर्स ऑफ 1/3 सो sin इनव्हर्स ऑफ 1/3 इज cos इनव्हर्स ऑफ 2 root 2 upon 3 असं मी का केलं अजून सांगितलेलं नाही आता सांगतो बघा मग आता आपण काय करूया याला म्हणूया इक्वेशन नंबर वन सो लेटस टेक RHS राईट हँड साईड ऑफ इक्वेशन वन ची राईट हँड साईड घेतली मग काय बघा सो दॅट RHS इक्वल टू साईन इनव्हर्स ऑफ 2 root 2 upon 3 प्लस साईन इनव्हर्स ऑफ 1/3 सो साईन इनव्हर्स ऑफ 2 root 2 upon 3 प्लस साईन इनव्हर्स ऑफ 1/3 इज कॉस इनव्हर्स ऑफ 2 root 2 upon 3 मग साईन इनव्हर्स प्लस कॉस इनव्हर्स साईन इनव्हर्स एक्स प्लस कॉस इनव्हर्स एक्स याचा आन्सर काय येणार पाय बाय टू आपण शिकलेलो आहोत बाय प्रॉपर्टी इफ साईन इनव्हर्स एक्स प्लस कॉस इनव्हर्स एक्स इक्वल टू पाय बाय टू tan इनव्हर्स एक्स प्लस cot इनव्हर्स एक्स इज पाय बाय टू sec इनव्हर्स एक्स प्लस cosec इनव्हर्स एक्स इज पाय बाय टू मग साईन इनव्हर्स एक्स प्लस cosec इनव्हर्स एक्स हे दोघंही काय पाहिजेत सेम मग हे दोघे सेम आहेत म्हणून याचं आन्सर काय आलं पाय बाय टू दॅट इज इक्वल टू LHS ऑफ इक्वेशन नंबर 1 दॅट इज LHS ऑफ इक्वेशन नंबर 1 ती दिल्या इट इज इक्वल टू LHS ऑफ इक्वेशन नंबर 1 देअरफोर वी प्रूव्ड 9/8 - 9/4 sin inverse 1/3 equal to 9/4 sin inverse of 2 root 2 upon 3 तर हे आपलं प्रूव्ह झालं